जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जळगाव दक्षिण प्रकल्प अंतर्गत जामनेर शहरातील अंगणवाडी केंद्राचा सामूहिक पोषण अभियान कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। कार्यक्रमात विविध पौष्टिक पाककृती स्पर्धा घेण्यात आली। यावेळी कुपोषित बालकांना डॉक्टर रेखा महाजन हॉस्पिटल जळगाव यांच्याकडून प्रोटीन पावडर, नीलिमा शेठी या जळगाव यांच्याकडून खजूर, राजगिरा लाडू, गुळ शेंगदाणा चिक्की फूड पॅकेट देण्यात आले। तर ज्ञान भारती फाउंडेशनच्या अध्यक्ष भारती कुमावत यांच्याकडून मल्टीव्हिटॅमिन सिरप देण्यात आलं। तर यावेळी उत्कृष्ट पाककृती बनवणाऱ्या महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले। यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनवणे, नगरसेवक बाबूराव हिवराळे, विधी सेवा सल्लागार ॲडव्होकेट भारती कुमावत, पर्यवेक्षिका रत्ना चौधरी, जामनेर शहरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व विभागातील महिला पुरुष लाभार्थी पालक उपस्थित होते। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।